अकोला जिल्ह्यामधल्या अकोट, तेल्हारा आणि अमरावती जिल्ह्यामधल्या अंजनगाव सुरजी ही गावं केळी उत्पादनाकरता सुप्रसिद्ध आहेत. अकोला जिल्ह्यातले शेतकरी आजवर व्यापारी आणि दलालांनाच केळी विकत असत. मात्र आता इथल्या शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून थेट सातासमुद्रापार केळीची निर्यात करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना स्थानिक बाजारापेक्षा जास्त दर मिळतोय. शेतकऱ्यांना केळी उत्पादनातून लाखोंचं उत्पन्न मिळणार आहे. भास्कर वानखेडे यांच्या केळीच्या बागेत घडांच्या कापणीची लगबग सुरू झाली आहे. घडांची कापणी केल्यानंतर त्यातून केळीच्या फण्या वेगळ्या करून त्या स्वच्छ पाण्यात धुवून घेतल्या जातात. त्यानंतर त्यांचं वजन करून योग्य प्रकारे पॅकिंग केलं जात आहे. कारण ही केळी चक्क साता समुद्रापार जाणार आहेत. अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील पणज हे गाव केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून या गावातील जवळपास 300 एकरावर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. इथली केळी दर्जेदार असल्यामुळं इराण, इराक आणि दुबई या देशांमधून इथल्या केळीला मोठी मागणी असते. यंदा भास्कर वानखेडे यांची केळी विक्रीची चिंता दूर झाली आहे. कारण या गावातील 500 केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 2017 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली होती. शेतमालाची निर्यात करणाऱ्या मुंबईतील 2 कंपन्यांशी या शेतकरी उत्पादक कंपनीनं केळी विक्रीचा करार केलाय. आता आमची पूर्णतः विक्रीची व्यवस्था लागली. आता हा पूर्ण माल आमचा इराण, इराक, दुबई म्हणजे बाहेरच्या देशात माल जाईल. आणि आम्हाला खऱ्या अर्थानं जे 2 पैसे जास्त भेटायला पाहिजे ते आता शेतकऱ्याला 2 पैसेही जास्त भेटतील. ही शेतकरी उत्पादक कंपनी अस्तित्वात येण्यापूर्वी व्यापारी आणि दलाल शेतकऱ्यांची केळी मनमानी दरानं खरेदी करत. मात्र आता शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केल्यामुळं शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिकचा दर मिळू लागलाय. यावर्षी आमच्या भावाबद्दल जो कमी जास्त भाव करत आहे व्यापारी वर्ग, पण इथं ह्या कंपनीनं आमचे स्थिर भाव घोषित केले. बाकीच्या मार्केटपेक्षा 100 रुपये क्विंटल जास्त. पूर्वी शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकाच्या मध्ये दलाल नावाचा एक प्राणी होता. हा दलाल शेतकऱ्याचा 30-40% माल ए ग्रेडमध्ये घ्यायचा, नंतर त्याला जवळपास 50% बाकीचा माल घ्यायचा आणि तो मग विकून व्यापाऱ्यामार्फत दलाल व्यापाऱ्यामार्फत ग्राहकापर्यंत यायचा. आता आम्ही जो दलाल प्राणी संपवलाच, डायरेक्ट एक्सपोर्टर टू शेतकरी, सगळे पैसे जो भाव ठरतो शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होतो. जळगाव जिल्ह्यातील रावेरच्या बाजारपेठेत राज्यातील केळीचा दर ठरवला जातो. सध्या या बाजारात केळीला प्रति क्विंटल 1050 रुपये इतका दर मिळतोय. मात्र निर्यातदार कंपनीनं यापेक्षा 100 रुपये अधिकचा दर पणज गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलाय. अंजनगावचं मार्केट अकोटतील शेतकऱ्यांसाठी आहे. अंजनगाव मार्केटपेक्षा 150-200 रुपये जास्त भाव रावेर बोर्डाला असतात आणि त्याच्यापेक्षा 100 रुपये आपण जास्त देतो शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना जागतिक दर्जाची टेक्नॉलॉजी आम्ही या एक्सपोर्टरच्या मार्फत देतो, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचं वजन जास्त मिळते, त्याला खतं कोणते द्यायचे, केळीचं संरक्षण कसं करायचं, त्याला चांगला भाव कसा देईल याचा आम्ही प्रयत्न केला. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केल्यामुळं अकोट तालुक्यातील 168 शेतकऱ्यांच्या केळीला प्रति क्विंटल 1150 रुपये इतका दर मिळणार आहे. प्रदीप ठाकूर यांना 14 एकरात सरासरी 400 टन केळीचं उत्पादन अपेक्षित असून त्यातून 35-40 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. खर्च वजा जाता साधारणतः 20-25 लाख रुपये त्यांना केळीच्या बागेतून मिळणार आहेत. निर्यातक्षम केळी उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन केलं जात आहे. क्वालिटी येण्यासाठी एक्सपोर्ट माल करायचा होता म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की इथं आपलं FDD वगैरे, BIE वगैरे सर्व करावं लागेल. तर आम्ही मार्गदर्शन केलं, दिलं त्यांनाला, त्यांनी पण सहकार्य केलं आमच्या आम्हाला. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आता केवळ स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून न राहता परदेशी बाजाराचा विचार करून पिकांची लागवड करण्याची आवश्यकता आहे. निर्यातीसाठी सामूहिकरित्या प्रयत्न केल्यास त्यातून नक्की यश मिळवता येतं हे पणज गावातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. अकोला जिल्ह्यातील या छोट्याशा गावातील ही केळी आता विदेशात जाणार आहे आणि हे शक्य झालंय ते शेतकऱ्यांनी स्थापित केलेल्या कंपनीमुळे आणि स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे. राज्यातील इतर शेतकऱ्यांनी जर हा प्रयोग राबविला तर त्यांचेही सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. जय जगळ, झी मीडिया, अकोला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.